नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल नोकरी मार्गदर्शनवरती. आणि आज आपण बघणार आहोत पर्वत डोंगर हा टॉपिक. खूप सोपा टॉपिक आहे, पण तरी पण आपण जे खूप छोटे छोटे भाग केले आणि वेगवेगळ्या भागात त्याला डिवायडेशन केलं, म्हणजे जेणेकरून आपल्याला समजायला खूप सोयीस्कर होईल अशा प्रकारचा हा आपण सिरीज बनवत आहोत. ठीक आहे, या सिरीजमधला हा जवळपास 14वा व्हिडिओ आहे. यापूर्वी 13 व्हिडिओ बनवून तयार झालेले आहेत, ते तुम्ही बघू शकता. आणि पूर्ण भूगोलाच्या आधारित हे सिरीज आहे. यानंतर आपण म्हणजे यानंतरची जी सिरीज होणार आहे ना, ती आपण कोणत्या टॉपिकवर बनवायची ते तुम्ही मला कमेंट करून सांगा. आणि या सिरीजच्या माध्यमातून तुम्ही जर कंबाईनचा अभ्यास करत असाल, म्हणजे कंबाईनचा जर तुम्ही अभ्यास करत असाल, PSI STI ASO, तर तुमच्यासाठी सिरीज खूप महत्त्वाची ठरणार आहे. तुम्हाला चांगले मार्क हे सिरीज मिळवून देईन, कारण की मी पण अभ्यास करत आहो मागच्या काही वर्षापासून. तर जेणेकरून ही जी सिरीज आहे, या सिरीजमधला जो अभ्यासक्रम आहे हा पूर्ण आयोगाच्या अभ्यासक्रमानुसार बनवलेला आहे. तर तुम्हाला हे जे चॅप्टर्स आहेत हे तुम्ही बघू शकता इथं, असा हे तुम्हाला आयोगाच्या सिलेबस मध्ये जसेच्या तसे दिसतील. ठीक आहे, तर चला तर मग आपण आपल्या मुद्द्याकडे येऊया. महाराष्ट्रातील विभाग कोणत्या प्रकारच्या विभागात रचना झालेली आहे? महाराष्ट्राच्या विभागाची एक प्राकृतिक, प्रादेशिक आणि प्रादेशिक आणि प्रशासकीय असे तीन प्रकारचे तिन्ही प्रच आहेत. ठीक आहे, त्यानंतर प्राकृतिक रचना जर म्हटली महाराष्ट्राची, पहिला कोणत्या येते? कोकण, त्याच्यानंतर पश्चिम घाट, त्यालाच आपण सह्याद्री पर्वतसुद्धा म्हणतो, आणि महाराष्ट्र पठार हा एवढा मोठा भाग आलेला आहे यामध्ये. नंबर तीन, त्यामध्ये काय आहे? नदी प्रणाली. नदी प्रणालीमध्ये इथं 54 किलोमीटरची नर्मदा नदी, त्यानंतर बऱ्हाणपूर खिंडीतून महाराष्ट्रात प्रवेश करणारी तापी नदी, त्यानंतर गोदावरी नदी, त्याच्यानंतर गोदावरी नदीची खालची भीमा नदी, त्याच्याखाली कृष्णा नदी, वैनगंगा पैनगंगा आणि वर्धा नदी खोरं, इथं त्याचं होते प्राणहिता, आणि इथं इंद्रावती नदी. अशा प्रकारचे पूर्ण आपण हे जवळपास नदी खोरे पूर्ण जाणून घेतले. त्याच्यानंतर इकडले पश्चिम वाहिन्या नद्या, म्हणजे कोकणातील नद्या, ह्या कोसाकोसावर आहेत. ठीक आहे, त्याच्यानंतर महाराष्ट्रातील हवामान हा चॅप्टर होता आपला. महाराष्ट्रातील हवामान हा चॅप्टर बघितला. या व्हिडिओच्या पूर्वी आपण महाराष्ट्रातील भूगर्भीय रचना हा चॅप्टर बघितला, आणि आता बघणार आपण पर्वत डोंगर. पर्वत डोंगर हा चॅप्टर अतिशय महत्त्वाचा आहे. यामधून आपल्याला जवळपास एक तरी प्रश्न दरवर्षी निघतोच. ठीक आहे, तर आपण त्यापूर्वी मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक प्रश्न विचारला होता, त्याचं उत्तर पहिला जाणून घ्यायचा प्रयत्न करू. पृथ्वीचं जे भूकवच आहे याचे आर्कियन खडकापासून बनलेलं आहे. ठीक आहे, इथपर्यंत प्रश्न आपल्याला नाही आहे. प्रश्न आपला खराखाच इथून सुरू होतो. आर्कियन खडकाला कोणत्या नावाने ओळखले जाते? ठीक आहे, आर्कियन खडकाला कोणत्या नावाने ओळखले जाते? तर आता आर्कियन खडक काय आहे? सर्वात प्राचीन खडक आहे. मग जुना येणार का? जुना म्हणजे त्याला काही दिवसापूर्वीचा म्हणू शकतो आपण. ठीक आहे, नवा तर नाहीच आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर यापैकी पण नाहीच आहे. मग काय राहिलं ऑप्शन आपल्याकडं? पुराणा. ठीक आहे, पुराणा हा जो आहे, आर्कियन खडक कसा आहे? प्राचीन आहे. प्राचीन म्हणजे पुराणा. ओके, शब्दाचा खेळ आहे, फक्त तो समजला पाहिजे. आर्कियन हा खडक कसा आहे? प्राचीन आहे, म्हणजे पुराणा खडक आहे. प्राचीन म्हणजे पुराणा आहे, आर्कियन खडक. याबद्दल आयोगाने यापूर्वीसुद्धा क्वेश्चन टाकला होता आर्कियन खडकावर. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढे गेलो आपण. तर आता हा आपल्यासमोर महाराष्ट्राचा असा नकाशा छानसा असा, यामध्ये आपण बघणार आहोत या व्हिडिओमध्ये सह्याद्री पर्वत आणि त्याच्या उपरांगा. उपरांगा कोणकोणत्या आहेत? सातमाळा, अजिंठा, हरिश्चंद्र, बालाघाट आणि महादेव. ठीक आहे, शंभू महादेवसुद्धा आपण त्याला बोलतो, वाचतो. ठीक आहे, अशा प्रकारचं एकंदरीत आपला आजचा व्हिडिओ हा होणार आहे. सर्वप्रथम आपण हे बघून घेऊ, महाराष्ट्राचा जो हा रचना दिसून राहिली तुमच्यासमोर, जो हा नकाशा दिसून राहिला, या नकाशाच्या आतमध्ये तुम्ही बघू शकता तुमच्यासमोर एक टॉपिक दिसत आहे तुम्हाला. ही जी नदी आहे, ही नदी कोणती आहे? तापी नदी. मग आपण असं म्हणू शकतो का की तापी नदी खोऱ्यापासून सह्याद्री पर्वताची सुरुवात होते तर खाली कन्याकुमारीपर्यंत, म्हणजे एकंदरीत अशी जी पूर्ण ही जी लाईन आहे, त्याची सुरुवात कुठं होते? तापी नदीच्या पासून. तर तापी नदीच्या खालच्या साईडला, म्हणजे उत्तरेकडून, सॉरी दक्षिणेकडून, तापी नदीच्या दक्षिणेकडून कोणाची सुरुवात होते? सह्याद्री पर्वताची सुरुवात होते. तर तो कुठपर्यंत जाते खाली? तो खाली जाते कन्याकुमारीपर्यंत. याची एकूण लांबी आहे 1600 किलोमीटर जवळपास. किती किलोमीटर आहे? 1600 किलोमीटर. आणि हा काय आहे? आपली जी कोकण किनारपट्टी आहे हिला समांतर आहे, म्हणजे जशी जसा आता आपला हा जो द्वीपकल्प समूह आहे ना, तर इथपर्यंत सपोज हा जाते, तर इकडं पूर्ण किनारपट्टी, म्हणजे पूर्ण एकंदरीत त्याला काय आहे? समांतर आहे असं आपण म्हणू शकतो. त्याच्यानंतर आणखी काय आहे याच्याबद्दल जाणून घ्यायच्या बाबतीत, तर तुम्ही बघू शकता तुमच्यासमोर दिलेलं आहे. महाराष्ट्रामध्ये याची जी लांबी आहे किती आहे? 450 किलोमीटर. ओके, आणि एकूण लांबी किती आहे याची?
1600 किलोमीटर, म्हणजे एकंदरीत त्याची तुमच्यासमोर लांबी तुम्हाला समजली 450 1600 किलोमीटर. त्याच्यानंतर हा जो आहे ना, यामध्ये खूप सारे काय आहेत, थंड हवेचे ठिकाण आहेत. आणि त्यानंतर यामध्ये आणखी काय आहे, यामध्ये नद्यांचे उगम आहेत. त्यानंतर आणखी काय आहे, कोणकोणत्या जिल्ह्यात आहे, असे एक पिशे आपण पहिला बघून घेऊ याच्यावर कोणत्या प्रकारचे प्रश्न येऊ शकतात. मी एक मिनटं, कोणत्या प्रकारचे प्रश्न येऊ शकतात पहिला आपण ते बघून घेऊ. एकंदरीत जर विचार केला तर याच्यावर चार प्रकारचे प्रश्न येतात, महाराष्ट्राच्या डोंगरावर, पर्वतावर. ठीक आहे, कोणत्या किती प्रकारचे प्रश्न येतात, चार प्रकारचे. चार प्रकारमध्ये आपण हे म्हणजे मुख्य डिव्हिजन केलं तर चार प्रकारचे प्रश्न येऊ शकतात, येतात. म्हणजे आता इथं बघून घेऊ, पहिला पहिला टाईप कोणता येते की प्रमुख कोणकोणते पर्वत आहेत. ठीक आहे, त्यानंतर दुसरा कोणता येते, प्रमुख पर्वत झाले, डोंगर रांगा झाल्या. त्याच्यानंतर प्रमुख काय येते, शिखरे, म्हणजे कोणत्या डोंगर रांगात कोणते शिखरे आहेत. काय येते, शिखरे, म्हणजे डोंगर रांगा आणि शिखरे, कोणते शिखर उंच आहे, कोणत्या डोंगर रांगेत आहे, अशा टाईपचे क्वेश्चन येतात. ठीक आहे, त्यानंतर आणखी जर विचार केला तर बा दोन नद्यांचे पात्र, नदी पात्र कोण, एक मिनटं, नदी पात्र कोणते कोणती डोंगर रांग वेगळी करते, नदी पात्र कोणती डोंगर रांग वेगळी करते. ठीक आहे, अशा टाईपचे येतात. त्यानंतर आणखी एक टाईप आहे, कोणता टाईप आहे त्यामध्ये, कोणता डोंगर रांग, डोंगर रांग. ठीक आहे, त्याच्यानंतर जिल्हा आणि त्यातले थंड हवेची ठिकाणं, अशा प्रकारचे क्वेश्चन येऊ शकतात. ठीक आहे, म्हणजे डोंगर रांगेवर एकंदरीत आपण जर अंदाज काढला तर चार प्रकारचे प्रश्न येतात, हे फिक्स आहे. मग असं पण येऊ शकते डोंगर रांग आणि त्याचे जिल्हे, अशा टाईपचे पण येऊ शकतात. म्हणजे आपण टाईप्स काढले तर खूप होतात, पण प्रामुख्याने या टाईपवरचे याच्या अगोदर विचारलेले आहेत. तर चला आपण एक एक करून हे जाणून घ्यायचा प्रयत्न करूया. ठीक आहे, हे आपले डोंगर रांग, हरिश्चंद्र बालाघाट, महादेव, हा आपला सह्याद्री पर्वत, असं एकंदरीत आपलं आहे. कुठून सुरुवात होती याची, तापी नदीपासून तर खाली कुठपर्यंत जाते, कन्याकुमारीपर्यंत, आणि ही कशाला आहे, अरबी समुद्राला समांतर असं आहे. आणि याची एकंदरीत रुंदीचा जर विचार केला तर 30 ते 80 किलोमीटर याची रुंदी आहे सरासरी. ठीक आहे, चला आपल्या आता आजच्या विषयावर येऊ, आजच्या टॉपिक चालू करू आपण. आता हे झालं आपलं बेसिक, नेमकं काय असते काय नाही. तर आता सह्याद्री पर्वत व पश्चिम घाट. ठीक आहे, सह्याद्रीचा पर्वत आणि पश्चिम घाट, भारताचा पश्चिम किनारपट्टी सह्याद्री पर्वत समांतर आहे, सांगितलं तुम्हाला. म्हणजे ही आपला सह्याद्री पर्वत, तर हीच आपली किनारपट्टी, अशा प्रकारचं. म्हणजे इथं काय आहे आपला, अशा प्रकारचं समांतर आहे याला. ठीक आहे, त्याच्यानंतर जर बोलायचं झालं तर उत्तरेस तापी नदीपासून सुरुवात होते आणि खाली कुठंपर्यंत जाते, इथं कन्याकुमारीपर्यंत. सह्याद्री पर्वताची सरासरी उंची, ठीक आहे, किती आहे, सरासरी उंची 1200 ते 1300 किलोमीटर, 1200 ते 1300 किलोमीटरच्या दरम्यान आहे सरासरी उंची. आणि लांबी किती आहे, 1600 किलोमीटर. आणि महाराष्ट्रातली लांबी किती आहे, 440 किलोमीटर. ह्याला पश्चिम घाटसुद्धा म्हणतात, सांगितलं पश्चिम घाटसुद्धा याला म्हणतात. आणखी काय ह्या पश्चिम घाटाबद्दल, महाराष्ट्रामध्ये सह्याद्रीची उंची उत्तरेकडे वाढत जाते, म्हणजे उत्तरेकडे म्हणजे कुठं, तापी नदीच्या साईडला वाढत जाते. सर्वात उंच शिखर कोणतं आहे, याच्यातलं कडसूबाई. त्यानंतर याची उंची वाढत जाते तर दक्षिणेकडे घटत जाते, म्हणजे खालच्या साईडला कन्याकुमारी साईडला कमी कमी उंची होत जाते आणि महाराष्ट्राच्या साईडला कमी कमी वाढत जाते आणि महाराष्ट्रात तापी नदीच्या साईडला सर्वात जास्त वाढत जाते. तसेच सह्याद्री ह्या नद्यांचा जलविभाजक आहे, सांगितलंच तुम्हाला की जे नदी आहे, नदी पात्र आहे सपोज हे, तर जर याचे जर सपोज इथं नदी आहे, मधात हे काय करते, जलविभाजकाचं काम करते. इकडल्या साईडला अरबी समुद्र आणि इकडल्या साईडला बंगालचा उपसागर, या दोन नद्यांमध्ये जाणाऱ्या पाण्याचे जलविभाजन कोण करते तर सह्याद्री पर्वत करते. त्यानंतर तसेच सह्याद्री नद्याचा जलविभाजक आहे. आता यामध्ये पश्चिम वाहिन्या नद्या इकडं आणि पूर्व वाहिन्या नद्या, यामध्ये गोदावरी तापी आपलं सॉरी गोदावरी तापी हे पश्चिम वाहिनी नदी आहे. त्यानंतर इकडं आपलं पश्चिम वाहिन्या नद्या यामध्ये येतात. ठीक आहे, त्यानंतर अरबी समुद्रात मिळणाऱ्या नद्या व हिंदी महासागरात म्हणजे तिकडं बंगालच्या उपसागरात मिळणाऱ्या नद्या, असं विभाजन कोण करते, सह्याद्री पर्वत करते. याची सरासरी रुंदी किती आहे, 30 ते 80 किलोमीटर, अशी याची एकंदरीत सरासरी रुंदी आहे. ठीक आहे, त्यानंतर पुढं गेलो आपण तर सह्याद्रीच्या उपरांगा दिल्यात. उपरांगा कोणकोणत्या आहेत, त्याच्या महत्त्वाचं आहे तर सातमाळा अजिंठा डोंगररांग, त्यानंतर हरिश्चंद्र बालाघाट आणि शंभू महादेव, ह्या तीन प्रमुख डोंगररांग आहेत याच्या
उपरांगा, ठीक आहे, म्हणजे काय आहे याच्या उपरांगा जर म्हटलं सह्याद्री पर्वताच्यात कोणकोणत्या, सातमाळा अजिंठा, हरिश्चंद्र बालाघाट आणि शंभू महादेव अशा तीन प्रमुख डोंगररांगा आहेत त्याच्या, आपलं उपरांगा आहे त्याच्या. सातमाळा अजिंठा ही पहिली डोंगररांगा, ही जाणून घेऊ आपण याच्याबद्दल. सह्याद्रीची जी उपरांगा आहे, जी गोदावरी व तापी नद्यांची खोरी वेगळी करणारी असून, वरतो कोणती नदी आहे, तापी नदी, महाराष्ट्रात कुठून प्रवेश करते, बऱ्हाणपूर खिंडीतून, ठीक आहे. त्याच्यावरतो कोणती नदी आहे, आपली नर्मदा नदी, महाराष्ट्रात फक्त नंदुरबार जिल्ह्यातून वाहते, किती किलोमीटर, 54 किलोमीटर लांबीची वाहते, ठीक आहे. त्याच्यानंतर याच्या इथं हे झाली आपली तापी नदी. या तापी नदीच्या इथं मधात कोणता पर्वतरांगा माहिती आहे तुम्हाला, ही मधात पर्वतरांगा सातमाळा अजिंठा, ही सातमाळा अजिंठा. आणि याच्या खाली कोणती नदी वाहते, आता तापी नदी ही कोणती आहे, पश्चिम वाहिनी नदी आहे, आणि गोदावरी नदी ही नदी कोणती वाहिनी आहे, हे पूर्ववाहिनी नदी. आता इथं काय दिलं आहे, गोदावरी तापी, आता ही कोणती नदी आपली गोदावरी आणि ही नदी आपली तापी नदी, आणि याच्या मधात जे पर्वतरांगा ही कोणती आहे, सातमाळा अजिंठा पर्वतरांग, ठीक आहे. हे नद्यांची खोरे काय करते, वेगळी करत असून नाशिक औरंगाबाद जिल्ह्यात पसरलेली आहे, म्हणजे कुठं कुठं, नाशिक औरंगाबाद जिल्ह्यात हे कोणती पसरलेली आहे, सातमाळा अजिंठा डोंगररांग. आता जिल्हा माहीत झाला आपल्याला सातमाळा अजिंठाचा, ठीक आहे, पसरलेली आहे. याच डोंगररांगेमध्ये प्रसिद्ध असलेले अजिंठा ऐकलं असणार तुम्ही, वेरूळ, पिनतखोरा, लेण्या व अंकाई टंकाई, अलंग मलंग, साल्लेर मुल्लेर, ठीक आहे, लाईकच गज, साल्लेर मुल्लेर व दौलताबाद देवगिरीचा किल्ला आहे, कायच्यात आहे, सातमाळा अजिंठा डोंगर नाही. त्याची जी PDF आहे ना, ही मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक टाकून देणार, तुम्ही तिथून डाउनलोड करू शकता, ठीक आहे. म्हणजे तिथं तुम्हाला डाउनलोडचं ऑप्शन भेटणार, खाली आपल्या लिंक भेटणार आहे, त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर तुम्ही आपल्या साईडवर जाल, तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता. त्याच्यानंतर पुढे गेलो ना आपण हरिश्चंद्र बालाघाट. हरिश्चंद्र बालाघाट ही आपली 2 नंबरची लाईन, त्याच्या खाली म्हणजे वरच्या साईडला कोणती आता तुम्हाला सांगितलं, पहिला नर्मदा, त्याच्या खाली तापी, त्याच्या खाली हरिश्चंद्र बालाघाट, ठीक आहे. हरिश्चंद्र बालाघाटच्या खाली भीमा नदी, भीमा नदीच्या खाली, सॉरी चुकलं आपलं काहीतरी, हां सुरुवात पण गेली आपलं, वरच्या साईडला नर्मदा नदी, त्याच्या खाली तापी नदी, त्याच्या खाली सातमाळा अजिंठा, हां हे सुटलं होतं मागच्या वेळेस, सातमाळा अजिंठा. आणि सातमाळा अजिंठाच्या खाली कोणती येते, गोदावरी नदी, गोदावरी नदीच्या खाली हरिश्चंद्र बालाघाट, हरिश्चंद्र बालाघाटच्या खाली भीमा नदी, आणि भीमा नदीच्या खाली शंभू महादेव, आणि शंभू महादेवच्या खाली कृष्णा नदी. असा एकंदरीत हा एवढा क्रम आहे, एवढा क्रम झाला की महाराष्ट्र जवळपास कवर केल्यावाने आहे आपण, ठीक आहे. तर ही जी आहे हे तुम्ही बघू शकता इथं सजलेलं आहे. त्यानंतर अहमद ही रांग अहमदनगरपासून बीडपर्यंत पसरलेली आहे, तसेच या रांगेत गोदावरी भीमा नद्यांची खोरी वेगळी झाली आहेत. गोदावरी आणि भीमा नद्यांची खोरी कोण वेगळी केली, हरिश्चंद्र बालाघाटनं, आणि गोदावरी आणि तापी नदीचे खोरोकन वेगळी केली सातमाळा अजिंठा या पर्वतरांगेनं. त्याच्यानंतर आपण यामध्ये हरिश्चंद्र बालाघाटमध्येच कोणती रांगा, यामध्ये कळसुबाई आहे, ठीक आहे. कळसुबाईची उंची किती आहे, 1646, आणि हरिश्चंद्रगडची उंची किती आहे, 1424, अशी हे उंच शिखरे आहेत कशात, हरिश्चंद्र बालाघाटमध्ये. त्याच्यानंतर शेवटची रांग बघून घेऊ आपण, शंभू महादेव आणि खालच्या साईडची डोंगर रांग आहे, ठीक आहे. या पर्वतरांग सातारा सांगली या 2 जिल्ह्यात आहे, ठीक आहे, पसरलेली आहे. या पर्वतरांगांमध्ये भीमा व कृष्णा नद्यांची खोरी वेगळी केली आहे. तुम्हाला सांगितलं आता खाली कोणतं आला, खालगड्यात खालची कृष्णा, त्याच्यानंतर मदत आली शंभू महादेव, आणि वरच्या साईडला भीमा, असं एकंदरीत या नद्यांचं कोण विभाजन कोण आहे, हा विभाजक कोण आहे, हा शंभू महादेव आहे, ही डोंगर रांग आहे. त्यानंतर या नदीची खोरी वेगळी झाली आहे, त्यांनी महाबळेश्वर आणि पंचगणचे पठारसुद्धा कशात आहे, शंभू महादेव या डोंगर रांगात आहे. आता हा चॅप्टर इथं संपला नाही, हा यातलं म्हणजे सुरुवात झाली. आता याच्यानंतर आपण काय बघूया, प्रत्येक डोंगर रांग जे आलेले आहे त्या डोंगर रांगेमध्ये सर्वात उंच शिखरे कोणती आहेत, ठीक आहे, आणि शिखरेनंतर याचे बघू थंडवेची ठिकाणे कोणती आहेत, म्हणजे एकंदरीत हा आपला चॅप्टर जवळजवळ म्हणजे आपली सुरुवात झाली आहे. हे पहिलाच व्हिडिओ आहे या चॅप्टरमधला, ठीक आहे. तर त्याचा आजचा प्रश्न बघून घेऊ पहिला, आपला महत्त्वाचा मुद्दा काय आहे, तर आजचा जो प्रश्न आहे, कोणती पर्वतरांग तापी व गोदावरी नदी खोरी वेगळे करतात, ठीक आहे. याचं प्रश्नाचं उत्तर तुम्हाला व्हिडिओमध्ये भेटलेलं आहे, याचं जे योग्य उत्तर आहे ते तुम्ही कमेंट करा, ठीक आहे. हरिश्चंद्र बालाघाट, शंभू महादेव, सातपुडा, सातमाळा, अजिंठा, नेमकं काय योग्य उत्तर आहे ते कमेंट करा. आणि तुम्हाला जर जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव करायचा असेल, म्हणजे तुम्ही जेवढे प्रश्न हाताळसाल तेवढं तुमच्यासाठी
तुमचा वीज वे जो आहे म्हणजे तुमचा जो दृष्टिकोन जो आहे विचार करण्याचा हा एकंदरीत तुमचा क समजून जाईल तुम्हाला म्हणजे नेमकं कशा प्रकारचं राहते तर हे तुम्हाला जास्त करण्यासाठी काय करायला आपल्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन करायला टेलिग्राम ग्रुपची जी लिंक आहे ती तुम्हाला बायोमध्ये भेटून देईल तसंच आपल्या इंस्टाग्रामची लिंकसुद्धा तुम्हाला बायोमध्ये भेटून देईल टेलिग्राम इंस्टाग्राम आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला जर असेच व्हिडिओ बघायचे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला काही हरकत नाही तर भेटू आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या जय हिंद जय महाराष्ट्र.